त्याची पर्सनॅलिटी आवडते, ती तो जसा दुसऱ्यांना रिस्पेक्ट देतो, तसं खूप कॉम्पिटेटिव्ह नाही आहे. आपण खेळायला आलो तर तेवढंच करावं. तर एका दिवसामध्येच बिग बॉसचा फिनाले आहे आणि काय होणार फिनालेमध्ये आपल्या कोणालाच माहीत नाही आहे, म्हणून आज मी प्रेक्षकांकडनंच जाणून घेणार आहे की त्यांना काय वाटतंय, कोण जिंकावं असं त्यांना वाटतंय आणि कोण जिंकू नये असंही त्यांना वाटतंय. माझ्यासोबत एक स्टुडंट आहे, आता बिग बॉस बघतेस? हो बघते. आवडतं बघायला? हो आवडतं. कोण आहे फेवरेट कंटेस्टंट? माझी फेवरेट कंटेस्टंट वीना आहे. का वीना का आवडते? कारण की फ्रॉम स्टार्टिंग ऑनवर्ड शी इज लाईक डिझर्विंग कॅन्डिडेट, शी इज वर्क फॉर द टास्क आणि टास्क चांगलं खेळते. नेहा आवडते. आधीपासूनच आवडते का आत्ता आवडायला लागली? नाही आधीपासूनच. शिवानी म्हणजे आधी नव्हती, आधी शिव होता, बट देन आता तिचं चेंज बिहेवियर आणि तिचं म्हणजे ती ज्या पद्धतीने मॅटर सॉर्ट आउट वगैरे करते कूल एकदम, सो मला आता वाटतं की तीच जिंकावं. नेहा. 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 शिव. नेहा. माझी शिवानी आवडते. तुला? हां आवडते शिवानी. जसे मेघात म्हणजे मेघामध्ये जसे होते ना काही, तसं तिच्यामध्ये दिसतं असं वाटतं किती जिंकेल. शिवानी. ओके. तुला? शिव. शिव जिंकावा असं. ओके. तर का वाटतं तुला, का जिंकावी शिवानी? ती मला बाकीच्या कंटेस्टंट्सपेक्षा स्ट्रॉंग वाटते आणि तिचा गेम चांगला खेळते. ओके. आणि शिव का जिंकावा? मला त्याची पर्सनॅलिटी आवडते, ती तो जसा दुसऱ्यांना रिस्पेक्ट देतो आणि फ्रेंडली असतो खूप म्हणून. ओके. तुला काय वाटतं, का आवडतो? सेम, लाईक तो रिस्पेक्टफुल असतो लाईक फॉर एव्हरी वन, लाईक जेंट्स फिमेल्स, सो ही इज लाईक प्रिटी फ्रेंडली. काय वाटतं कोणाला ट्रॉफी मिळावी, कोण जिंकावं? नेहाच माझी आवडते, तिलाच ट्रॉफी मिळावी असं वाटतं. बरं, का का जिंकावी नेहा? तिचे स्ट्रॅटजीज वगैरे चांगले असतात, पहिल्यापासून छान खेळते ती. लाईक मला आवडते पर्सनली वीना, पण नेहा शितोळे पण जिंकली तरी चालेल कारण की ती पण तेवढीच डिझर्विंग आहे, तिने पण तेवढेच एफर्ट्स घेतले. शिवानी. का? कारण ती माझी खूप फेवरेट कंटेस्टंट झाली आहे आणि की मी तिच्या बिहेवियरला खूप अप्रिशिएट केलं. नेहा. तिचा परफॉर्मन्स चांगला आहे. शिव. नेहा. बरोबर. नेहा का जिंकावीस तुला वाटतं? कारण ती स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे माझ्या मते, आणि बाकीच्या कंटेस्टंटपेक्षा ती एखादी चांगली हे होऊ शकते लीडर. शिवानी. शिवानी. हां. बरं. की मामा. नेहा. नेहा. कोण नको जिंकायला हा शो? शिवानी. का? बिकॉज ॲज यू ऑल नो की ते वाईल्ड कार्ड एंट्री होती आणि मध्ये ती गेली होती ड्यू टू सम सर्कमस्टान्सेस, बट परत आली, बट मग ती असं झालं की तेवढं ती शो बघून आली होती, सो तिने ते कार्ड्स यूज केले सगळ्यांच्या अगेन्स्ट आणि खूप उगाच म्हणजे टॉपिक्स खेचत राहते तेच तेच काढून. वीना. किशोरी शाणे. का? कारण ऑनेस्टली म्हणजे ते आता आतापर्यंत त्या गेममध्ये पण नाही राहायला पाहिजे होत्या, कारण की तशा खूप कॉम्पिटेटिव्ह नाही आहेत त्या. शिवानी. ओके. तू? शिवानी. शिवानी. शिव किंवा वीना जिंकू नाही. हां. का असं? बट शिव तर खूप लोकांना आवडतो, त्यांची लव्ह स्टोरी इतकी फेमस झाली आता. तुला आवडते का त्यांची लव्ह स्टोरी? नाही. का? आपण खेळायला आलो तर तेवढंच करावं. का नको जिंकायला? कारण ती मला पर्सनली आवडत नाही आणि ती बोललो ना की जसं ती पर्सनल अटॅक करते किंवा ती लोकांना समजून नाही घेत, म्हणजे लोक कोण बोलत असेल तिला तर ती पूर्ण ऐकून नाही घेत, ती मध्ये जसं थांबवणार एखाद्याला आणि मग तिचा बोलणं असं, आणि ते खूप इरिटेटिंग वाटतं.